सारखं आहे. आता दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलो आहे बघण्यासाठी. इकडे पण खूप छान छान असे बाप्पांचे डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात. काढलेला आहे क्रेडिट कार्ड आणि आम्हाला फ्रीमध्ये शॉपिंग करून देतो बोलतो. पाहिजे तेवढे घ्या. सदर्शन पडका आपण घेऊन. आता मी मुक्ती बघायला आलो आहे. तर हे बदल बाल गणेश आणि मी म्हणते दगडू शेठची. खूप सारे बुकिंग झाले. पुढच्या वर्षी बाळ झाल्यावर काही ज्यादा रेड घातला आहे पण एवढा चांगला वाटतो मला. रेड दिला दिला वाटतं थोडंसा. बरीच शॉपिंग झाली आहे आणि ते सर्व गेले गाडीमध्ये ठेवायसाठी गेले आणि आपण जाऊया तर सभेला जाऊया. सभे काय वा कुठं होता उंदीरकाल इकडेच का घाबरती तू. तर गाई त्या उंदराच्या चक्करमध्ये बायको माझी रात्रभर झोपली नाही आहे. नुसती अशी घाबरू अशी करची. काय पण आवाज असा स्टील बिल असं माझे मेडल वाजत होते ना. तर मेडल वाजले ना तर कसं आहेस के मेडल वाजले तर कर ना. अगं उंदीर होता का साप नव्हता एवढा शॉक होऊन बसली आहे. असं उंदीर माझे पोरं येईल ना पोरं त्याचे घेईल पकडेल आणि तिच्या मागे मागे पाहिजे. ते मम्मी मम्मी आधी तो एकदम पाच पाहिजे. मी तोच स्वप्न बघतो रात्री. मला हसत होतं मग मध्ये मध्ये धोबेमध्ये. तेच माझे पोरं झालेला मोठे आणि असे उंदीर साप पकडायला शिकवेल परत पाल बिल असे पकडेल मम्मी मला मारते तू पाहिल ले मागे मागे. मला आता तू विचारत होते रात्रभर. तर मी काय बोलतोय आता मी चाललो आहे आईस आम्ही मुंबईला चाललेलो आहे. तर जराशी शॉपिंग पण करायची आहे. तर तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. आता दोन तीन मित्र बाहेर थांबले पटकन चहा पिऊन लगेच निघूया. टाईम न वेस्ट करता. तर रूम मस्त आवडला आहे. तर उंदीर म्हणजे काय नसतं येस केलं एकदा समजा प्लीज. का असे उंदर म्हणजे उंदीर आला म्हणजे ना देव असं वाहन आलं आपल्या घरामध्ये. म्हणजे खूप भारी आहे प्रगती होणार आहे आपली. बघ तुला काय भेटायचं घेऊन येतं वस्तू चांगली. सर बाय. लवकर चार पाच वाजे बंद घेऊ आम्ही. काय बुकिंग हा जर रात्री गणपती पण बुकिंग करायला जायचं आहे. तर मी निघतो आता मित्राला वाट भडकले माझ्यावर. टाईम झाला. तर काही जाताना होते म्हणजे जाणार होतं सहा मित्र जण होतं आणि तीन मित्रांनी टुल्ले दिले. एक तर पळून गेला मुंबईला सकाळी काहीतरी काम होतं. एक स्टेशनला गेलाय आणि एक बिचारा इजयला यायचं होतं त्याच्या घरामध्ये. म्हणजे दादाला त्यांच्या दोन मुलांना दोहे आले तर ते पण नाही. तर आम्ही तिघंच चाललोय. संकेत मेन दर्शन चाललो आहे. तर तिघं जाऊ. आम्हाला शॉपिंग करायची आहे तर आज शॉपिंग करणार आहेत आम्ही. जाऊन शॉपिंग करू काय ना काही घेऊ थोडंसं फार वाजतो. कारण काय आपलं जास्त शॉपिंग जे करायचे ते तर तिकडे भेटणार नाही. आपल्याला कुर्ता पाहिजे का तुम्हाला माहिती आहे बेबी शॉवरला पण तो ना भेटणार आहे. आपण नॉर्मल कपडे घेऊ जिम विमला वर्कआउटला कामाला येईल असे. आणि आता पहिले मित्रांना घेऊ पटापट न टाईम वेस्ट करता घेऊ मित्राला. थांबला विचारा कधी माझं पोरवर बोलायचा ते तर जाऊ. आणि इथले टाईम झाला आम्ही बाराला निघणार होतो. एक वाजला एक घंटा तर लेट होतोच. पण आज पहिल्यांदा बॉईजला लेट झाला. पोरी असल्या तर लेट होतो कसं म्हणजे आवडतात विवडतात. पण आज पोरं अजून पण लेट झालो. चला काय नाही भेटू पुढे. कसला ब्लॉग काढतोयस मस्त लवकर आला रे. अंकुश खूप लवकर आला. अंकुशने टाईम केला पक्का. टाईम फायनली पोचलेलो आहे. जाऊया आपण आतमध्ये बिग बाजार. बघू आता काय भारी ऑफर पण चालू असेल ना. ऑफर नसेल ना आता 15 ऑगस्ट बिग बाजारला. बिग बाजारला नाही आलो आपण. कुठे आहात आपण? डिकॅथलॉन. काय कुठे? डिकॅथलॉन. ओके. ही बॅग ना खूप भारी आहे. इथे इकडे घ्यायचं मूड झाले 500 ला आहे. पण बघा ना अशी बॅग आहे. मिळा असं आपण करेन ना. तर असं केलं ना फायनली बॅग झालेली आहे रेडी. भारी आहे. 500 रुपयाला हा. अरे डिमांड असते ती आपल्या जिम मी ये नाही ना. नाही नाही आपल्या जिम मी नाही. माझ्याकडे ग्लोव्ह आहेत नवीन. त्या जिमला आहे जॅक्सला. आपल्याला जायचं इकडे. मला गिफ्ट मिळाले. आम्हाला जॅक्सला आपण यूज करू. जबरदस्त आहेत ते ग्लोव्ह. आम्हाला पण होईल तुझी साईज म्हणजे सर्वांना. प्रोफेशनल ग्लोव्ह आहेत. आणि फायनली आलेलो आहे जॉकीमध्ये. संकेतने घेतले कपडे. मी त्यांना घेतले. आपल्याला भरपूर कपडे आपल्याकडे सध्या पुढची स्टॉक. तो बघा घालून आला. काही ज्यादा रेड घातला आहे पण एवढा चांगला वाटतो मला. रेड दिला दिला वाटतं थोडासा. तर नको बघू आता दुसरा बघूया आपण पुढे जाऊन. संकेतने घेतलं रेड एकदम सेम पण त्याचा वी कॉलर आहे. त्याला मस्त वाटतंय. तर फायनली संकेतची शॉपिंग झाली थोडीशी. आता डिसाईड झालं. शूज बघायचे मी संकेतला.
आणि ह्याला पण आणि मला पण आता पुढे पुमानगर क्या आहे उधर का पुमानगर का रिबॉक रिबॉक आहे ना रिबॉक रिबॉक प्युमा अदिदास ओके तर थोडीशी शॉपिंग केली आता जॅकेटमध्ये काय गेलं थांबू नाही सगळं जॅकेटमध्ये बघा इतका मन आहे क्रिकेट खेळणे का जाणे का तर फायनली आपली शॉपिंग झालेली आहे थोडीशी अजून थोडी शॉपिंग बाकी आहे आणि तिकडे घेतलेलं सामान तिकडेच ठेवलं आहे कारण आतमध्ये नाही घेऊ शकत आता शॉपिंग करता करता दर्शन आमचा एक माणूस आहे तो हरवला आहे तर त्याला शोधतो आम्ही कुठे ते भेटत नाही दर्शन दर्शन भेटलं तर कम्प्लीट होऊन जाईल आता अंकुश शॉपिंग करतोय अंकुश बघतोय आमची इथे झाली शॉपिंग करून बघा पूर्ण भरली आहे तर कसे फिटिंग बसते नंतर घालून बघू एकदाच तर घेऊन ठेवले त्याचे अर्धे कॅन्सलच होईल अर्धे फक्त आपल्याकडे राहणार आहे छोट्या पोरांना फुटबॉलला बाकीचे सर्व ट्रायल रूमला गेले चेंज करायला आता बघू सर्वांनी अलग अलग कपडे घेतले तर सर्व घालून बघणार आहे कसे कोणाला काय होतं ते समजेल आपल्याला फायनली शॉपिंग झाली तर बिलिंग करता ते तर बिल करून बघू आता ना आता शॉपिंग झाली आमची आता निघायचं आपल्याला पहिले भूक लागली आता पुमामध्ये जाऊ शूज बघूया आपल्याला शूज भूक बाहेर भूक से बुरा हालत कुछ समझ नहीं आ रहा है सुबह से भी कुछ नहीं खाया रात को ही खाया था मुझे लास्ट रात को भी इतना लेट सोए एक बस भूख लगली पहले ये पहले पेट पूजा करूँ ना पहला पेट पूजा फिर काम पूजा पहला पेट पूजा फिर काम पूजा ओके भाई पेट भर गया तो सब कुछ भर गया गाइस फाइनली अपन आलो होतो रिबॉक मध्ये आपला संकेत भाई गेलेला आहे शॉपिंग सब मिलेगा वारंटी बिरंटी ले रहा संगीत वाला तो बोल ये मिल रहा जिम जिम के लिए बेस्ट है एडिडास का भी आदित्य बिरला ने ब्रांड टेक ओवर कर लेना एडिडास के साथ एडिडास का है क्या एडिडास का अलग से वहां से जाना पड़ेगा बट अलग स्टॉक रहेगा आपले शूज नाही घ्यायचे कारण का घर में पहले कॉल केला आहे कपडे घे पण शूज नको घेऊन भरपूर झाले घरी वरटत तरी बघू आपण एडिडास मध्ये जाऊन तर गाईज पुमाच्या मध्ये आलो आहे जर एक शर्ट आवडला आहे बघू आता कसा वाटत गाईज एक तर शूज मला लय आवडलेला पण काय झाला कारण का साईज नव्हती बसत आणि साईज नाही भेटली शी यार 8 साईज होते आणि आपल्याला लागतात 10 लागतात आता 9 पण नको 10 लागतात एकदम कडक होत होते त्याच्यामुळे मग घेतला नाही आणि बघा ती गाडी वगैरे भरून मिळेल वा आता आयडियास मध्ये जाऊन बघू काहीतरी ऑपे बोलतो संकेत काय रे काय करतो तिकडे चलो चांगलं वाटतं थंडी मी नको दोघांनी शूज घेतले काही आता दोघांचे सुद्धा बिलिंग चालू आहे आणि इथे थंडी ठेवलेली आहे मस्त रे सगळी शॉपिंग करून तर झाली आता शॉपिंग झाली आहे आता जाऊया पटापट एंडले टाइमपास केला आहे ऑफर भेटून ओके रे डन 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 कितना काढलेला आहे क्रेडिट कार्ड आणि आम्हाला फ्रीमध्ये शॉपिंग करून देतो बोलतो पाहिजे तेवढे घ्या चल दर्शन पडका आपण घेणार चल ना काय चल घेऊ पटापट अंकुश भी बनणार पहिले सांगायचं ना मग बरीच शॉपिंग झाली आहे आणि ते सर्व गेले गाडीमध्ये ठेवायसाठी गेले आणि आपण जाऊया तर सबवेला जाऊया तर सबवेमध्ये काय भेटतं बघू तेव्हा गाडी तिकडे उभी आहे आपली आणि दिसते ती मला गाडी तर आता जस्ट ते सामान ठेवायला गेले शॉपिंग केलेली मागे ठेवेल ते गाडीमध्ये आणि आपण जाऊया आता डायरेक्ट म्हणजे सबवेला आपला फेवरेट सबवे भूक लागली आहे खूप जास्त भूक लागली आहे काय सांगतो तुम्हाला एवढी भूक लागली ना सांगू पण नाही शकत काय करता ते काय माहिती संकेतावरती पोहोचला सभेला आणि हे दोघं इथे बाकी आहे दर्शन आणि अंकुश आपण यांना घेऊन जाऊया वरती सभेला आणि फटाफट शॉपिंग झाली आणि आता डायरेक्ट घरी जायचं इथे पहिले सभेला खाऊ आणि नंतर थोड्या वेळाने ना आपण कुठे जाणार आहे ते म्हणजे सभे झाल्यावर आपण जाऊया ते म्हणजे ना थोडं जेवण करूया बाहेर आणि तिकडनं
जेवण झाल्यावर ना डायरेक्ट एसटीला घेऊन लगेच गणपती बाप्पा बुक करायला जायचं. डेकोरेशन पण बघायचं आहे, आपल्या भरपूर काम आहे. काय रे सामान रख के मजाक कर रे. अरे रख दिया भाई, रख दिया क्या? अच्छा रख दिया सामान तुम लोग ने. और वेरी नाइस ब्रो. चलो पूछ भी मत. तो फायदे आलेलो हॉटेलवर जेवण करू. खाण्यावरला हॉटेल सुद्धा होता. कल्याणला येऊन जेवायला भेटलं. अजून 10 मिनिटं इकडे आल्या विचार घरी पोहोचला असतं माहिती का तुला. टर्की से ऑन द वे. टर्की से केक आलाय, टर्की वरून आलाय. एकदम स्पेशल एक चीज आहे बोलतो, खाऊन बघूया टर्कीचा केक काहीतरी. क्या बोलते इसको? कशी टेस्ट सांगा पटापट. ओहो तू खाने से पहले पूछ लिया किस मिनट भाई भेज है ना. मैं खाएगा तो ठीक है. गरम ओके ओके. तुम्ही मला खाऊन टेस्ट सांगतो. ठीक आहे चांगलं आहे. काय रे ठीक आहे ना. पण पैसे जास्त आहे. टर्कीवरून आलं म्हणून आम्ही ट्राय केलं. आमचं तर जाणं होणार नाही. बोलो टर्कीच्या नावामुळे आम्ही मागवला. आपण कधी इकडे जाऊ तर नाही शकत. इथं गेलो तर नक्कीच व्लॉग येईल. दुबईवर बोलला तर जाऊ शकतो. सँडी गेला टर्कीला. आम्ही जायला होतो फिरायला संकेत आणि मी. आता प्लॅनिंग घालता. पण टर्की आहे तर टरक होणार येणार आहे. बघू शकता टर्की फूड. टर्की वरून येणार होतं की आम्ही ते बघून मागवला. टर्की वरून डायरेक्ट मागवतो. हां पण आपण खाल्ला. पण ठीक आहे चांगला होता. म्हणजे मजा आली काहीतरी अलग होता युनिक. बघा पण बॅनरमध्ये लय मोठा वाटत होता आणि रिअल ना एवढा एवढा होता. रिअल लय छोटा होता. पण मजा आली. चला संध्याकाळ झाली. सकाळी बाहेर निघलो रात्री अंधार पडला. जेवण करून फायनली घरी आलो. आणि घरी आलो जास्त काही सामान नाही घेतलं. तुम्हाला माझी तुझ्या भावानी शॉपिंग नाही केली. कारण का मला जसे कपडे पाहिजे तसं म्हणजे इथे स्पोर्ट्समॅनचे होते. सॉरी म्हणजे जिम बिमचे कपडे माझ्याकडे भरपूर होते म्हणून घेतले नाही. काय मला कुर्ता आणि असं पाहिजे होतं पण ते नव्हतं तिकडे. तर ते नंतर घेऊया आपण बोललो. आणि ते एस के आहे घरी ते चालेल. ते मला पहिलं आणि लगेच कुठे जायला हवं मला. गणपती बाप्पा बुक करायचं आपल्याला. खूप उशीर झाला आता. कोणाच्या घरी? आपल्या घरी. कोणाच्या? आपल्या कोणाच्या मम्मीकडे? माझ्या. तुझ्या मम्मीकडे. असं बोल ना. त्या एसकेच्या घरी गणपती बाप्पा बसतात. आपण बुक करायला चाललेलो आहे. गणपती बाप्पा बुक करूया मस्तपैकी. आणि ह्याच्यामध्ये बाळकृष्ण मूर्ती बघायची. बघू कोणती आवडते अशी बघूया आपण. तर पटकन न टाइमपास वेस्ट करता फ्रेश झालो. जिससे पाणी लागलं असेल तुम्हाला चेहऱ्याला फ्रेश झालो आहे. चहा पिऊ आणि जाऊ. हां तू आवरली बिचारी. भांडी घातली एवढं किचन आवरलं. ल गुड बायको प्राउड ऑफ यू. लाल चांगली वाटते बघा. कपडे गाणं घेतले तुम्हाला. कपडे गाणं सांगितले. तर गाईस इथे गेले ज्यूस घ्यायला. आज खूप दिवसांनी ज्यूसवाला भेटला आम्हाला. नाहीतर ना अख्खा पावसाळा ज्यूसवालेच भेटत नव्हते. तर आता हे ज्यूस घ्यायला गेलेत. आणि गाडी तुम्ही बोलत असेल अशी घालत आहे कारण मुंबईला गेलते ना. तर गाडीची पूर्ण माती माती करून आलेत. दुखली नाही आहे. तर गाईस त्या गाडीत नाही, गाडीमध्ये मी शिफ्ट झाले. आणि आता आम्ही चाललो गणपती बाप्पा बघायला. आणि येतात आहेत गाडीचं जरा टायर चेक करून. आणि इथं ड्रायव्हर पण चेंज झाले. ड्रायव्हर शिफ्ट झाले. ड्रायव्हर पण ड्रायव्हरने तुम्हाला तुमच्यासाठी एक सरप्राईज आणले. तर
बोलला पटकन खायची इच्छा होते क्रेविंग्स माहिती म्हणून हे ओपन करा म्हणजे इतर वेळेस आता ना आता शांत बसलं त्या तुझी टी शर्ट का नाही घातला तो भारी होता लगेच इथं काय आता आलोय मूर्ती बघायला आलेलं आहे गणपती बाप्पाची बघू शकता किती भारी आहे वाव मस्त आहे ना मोठी बनी मस्त आहे हा मस्त आहे ना दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलो बघण्यासाठी इकडे पण खूप छान छान असे बाप्पांचे डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात मस्त गेले इकडे बघा ना कळलं खूप सारे बुकिंग झाले पुढच्या वर्षी बाय झाल्यावर पुढच्या वर्षी बाय झाल्यावर आपण ठेवू शकतो या वर्षी आपण दगडू शेट ची बघू काय बोलते ते मोराचा कलर आपली जी मूर्ती ना दीड फुटाची ती अशी होईल मग सॅम्पल आहे ती मागचीच ना बालकृष्णाची मूर्ती पसंत आलेली आहे आणि दुसरी मला ही पसंत आली आहे दगडू शेटची तर माझं म्हणणं आता तुम्हीच सांगा तुम्हाला कोणती आवडते कमेंट बॉक्समध्ये मूर्ती बघून आलोय आपण दान नाही केले थोड्या वेळ दान करायचे आता भूक लागली थोडस नाश्ता करायला जेवण करून घेऊ नाश्ता नाही जेवण नाश्ता जेवण करून घेऊ पापड आलंय मग अशी वाटत ना जेवण करून आले भूक लागली आज बाहेरच होती संडे स्पेशल आहे तुमचा जिमच्या समोर मिस करतात का जिमला बघा मसाला पापड दिस इज मसाला पापड गंडच आम्हाला मसाला पापड तमाई लागतो मसाला पापड गाईज कुठे पण गेलं ते दोघांचा सेल्फी फिक्स असतो आम्हाला तर घेत पण आहे फोटोमध्ये का संपवलं मसाला पापडले भूक लागलेली वाटतं सगळ्यांना ते बघा कोणाचं कोण फोटोग्राफी करते पप्पा जावायचे करतात शूट चांगले आले हो या साईडने चांगले भारी काढले हो आपण तर गाईज आता चाललो आम्ही घरी पहिले जेवले थोडंसं मूर्ती बघून आलतो नंतर डन केली आम्ही मूर्ती आणि तुम्हाला माहिती आहे मी बोलेल तशीच मूर्ती डन केलेली आहे तर मी बोललो बालमूर्ती आहे ना ती आपण गणपती बाप्पाची पुढच्या टायमाला बसतो बाबू असेल ना तर मस्त वाटेल तर या टायमाला आपण गणपती बाप्पाची मूर्ती बसवली आहे ती म्हणजे खूप स्पेशल आहे ती आता सांगणार ना तुम्हाला सर्वांचे जास्त जसं फेवरेट असते ती मूर्ती असं काही गणपती बाप्पा सर्व सेमच आहे आपल्यासाठी कोणतं पण बसायचं सेमच असतो पण ते शेट तुम्ही या तुम्हाला बोलवणार पण आम्ही बऱ्याच जणांना बोलवणार आहे गणपतीला आणि आता मी जाणार आहे पुण्याला तेव्हा आम्ही दर्शन घ्यायला पण जाणार तर तुम्हाला समजेलच आणि फोटो येईल तेव्हा गणपती बाप्पा तेव्हा जाऊन ब्लॉग येईल तुम्हाला आमच्या बघायला तर चला मग आता टाईम झाला तर घरी जातो पहिले जेवण केलंय थोडस आता जेवण केलं थोडंसं टाईमपास करू मग ब्लॉग एडिट करू मग परत भूक लागली तर थोडंसं नाश्ता करून खाऊ
चला आता जाऊया घरी आणि झोपूया लवकर, ब्लॉग एडिट करून.